शिक्षक आहे आणि शिक्षण माझं बीएससी बीएड झालेलं आहे आणि सध्या पुण्यामध्ये यूपीएससी ची तयारी करतो आणि सामाजिक कार्य संकेत म्हणून यांच्या मार्गदर्शन सरने वागवडा विसरून जा शाळेचा प्रोजेक्ट वगैरे माझं नाव उमेश ठाकूर. आम्ही माननीय नामदार श्री संकेत मुनोती यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कार्य करतो. बेकांची डिग्री आहे माझ्याकडे आणि माझं मिठाईचं दुकान आहे कोथरूडला. तुम्ही सर्व तिथे आमंत्रित आहात, कधी मिठाई खायची असेल. पंकज स्वीट्स, जागतिक दर्जाची मिठाई भेटते. त्रिखंडात घातलेली मिठाई भेटते त्यांच्याकडे. जसा मिठाईत गोडवा तसा त्याच्या मनात गोडवा आहे. मी रवी आंबळे, महानिसमध्ये काम करतो आणि अजून काही जॉब करतो. आयटी इंडस्ट्री, आयटी कंपनी आहे त्यामध्ये. रिक्रुटमेंट आणि हा रिक्रुटमेंट एक छोटीशी रिक्रुटमेंट फॉर्म सुरू केली आहे. महानिस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र. अरे शिक्षण सांगितलंच नाही. शिक्षण शिक्षण हे जरा बेकामचे पुढे जायचं. आणि इकडे कसा वळाला काय एवढं सुरू. खरं यांची पण राहिली, हे पण आधी सांगत होते चांगले. तू कोणत्या तरी याच्यापर्यंत गेला होता ना, काय ती बुद्धी पाठी काय म्हणतात त्याला, मंत्री का महामंत्री. विस्तारक विस्तारक विस्तार म्हणून मला होणार होतं पण वाचलो. तिकडं अमोल 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 कांबळे सगळ्यांसोबत फॅम काय फेसबुक अंबेडकर राईट मुवमेंट नावाचं एक संघटन आहे. फेसबुक 12 ते 14 फेसबुक अंबेडकर फेसबुक वरती भेट झालेल्या मुलांनी तयार केलं होतं. 12 ते 14 जिल्ह्यांच्या मध्ये काम चालू. काइंड ऑफ नोइंग लाईक दॅट थ्रू फेसबुक. आपण ग्राउंड लेवल वरती काम आहे. शिक्षण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. शिक्षण सुरू आहे. नाही झालं एम ई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. शिक्षण देतोय तू देतोय. शिक्षण झालेलं आहे आता बघू. वाडिया कॉलेजमध्ये शिकवतो. वाडिया कॉलेजमध्ये शिकवतो मला. रोज बोर करायचं मला. झोलॉजी झोलॉजी शिकवतो. काय रे झोलॉजी शिकवतो. काय शिकवतो. नाही नाही कॉम्प्युटर सायन्स. कॉम्प्युटर सायन्स एनी सब्जेक्ट फ्रॉम कॉम्प्युटर. बी कॉम्प्युटर आहे. बरं झालं सांगितलं. खूप प्रमाण वाटतं की हा एम ए की काय मास्तर. तू मास्तरच आहे पण बी चा मास्तर आहे. बी चा मास्तर. डायस्पोर्ट झोपडपट्टीवर व्यवसायही करते. तिथे कन्स्ट्रक्शनचे काम बघते आम्ही आणि त्याच्यासोबतच तिथे सोशल वर्क म्हणून एक महिलांची एक संघटना म्हणून त्यांना रोजंदारी देण्याचं काम करते. त्याच्याचबरोबर संकेतशी जुडलेले आहे तशी पवनार आणि नर्मदा बचाव आंदोलनाशी आधी जुडलेले होते. आताही पवनारला वगैरे जाणं आहे पण बाकी व्यवसाय सांभाळून जेवढं काम करतात आणि नंतर मी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री केली जर्नलिझमची. त्यानंतर मी इव्हेंट मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला, सायबर लॉचा डिप्लोमा केला आणि आता सध्याला नॅचरोपॅथी शिकते आहे. लॉ शिकायचा प्रयत्न केला आय एल एस लॉ कॉलेजला
बट मी 5 वर्षांची वाईडिया बिकॉज ऑफ अटेंडन्स रिपोर्ट आणि आय एम लाईक फ्रीलान्सर आय एम अ रँडम ऑलिस्ट सो दिस इज मी मी लोकायत महा अंधश्रद्धा निर्मूलन समिती बार्टी या सगळ्या संस्थांसोबत समाजकार्याचं काम करायचा प्रयत्न केला याशिवाय मिळून सार्वजनिकच्याही काही गोष्टी मिळत असतात आणि संकेतस्थळ माझं नाव प्रितेश पाटील आणि माझं सध्या सी ए चालू आहे सुशांत पाटील नमस्कार माझं नाव सुशांत पाटील तू थोड्या दिवसांनी असं आहे होऊन जाशील तुझ्या हात तुझ्या शरीराच्या हात सॉरी प्लीज नमस्कार माझं नाव सुशांत पाटील माझं मस्तिष्क गव्हर्नन्स झालं आहे एमआयटी कॉलेजमधून आता लॉ चालू आहे आणि भूषण दलवाईंकडे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्याकडे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून काम करते माझं नाव विक्रम आहे मी एका बँकेत काम करतो आणखी रिकाम्या कमांड विषयी माहिती नाही विक्रमचं आणखी एक छोटं नको सांगू इलेब्रेट नाही तू तुझी ओळख नाहीये बरेच कठीण प्रश्न विचारतो आणखीन पुढे शिक्षण 12वी झालं 12वी नंतर सोडलं मग ओपन युनिव्हर्सिटीतून बी ए केलं डिग्रीचं कागद महत्वाचा असतो मार्केटमध्ये आणि मी सांगतो आणि विक्रम पाटील यांचा परिचय असा आहे ते काय म्हणतात कुठल्याही संघटनेचे सदस्य तसे नाही घेत पण प्रत्येक संघटनेत ते असतात आणि प्रत्येक विषयावर त्यांचं बऱ्यापैकी म्हणजे चांगलं मत असतं अभ्यासपूर्ण मत असत सांगणं आवश्यक आहे म्हणजे छुपा एजंट तू संघाचा की छुपा एजंट वगैरे काही समजत फक्त तिकडेच घेत जाऊन आता बघ फक्त तेच एक बाकी राहील बाकी नाही हे काय जेव्हा एज्युकेशन स्ट्रीम सोडली म्हणजे मेन स्ट्रीम एज्युकेशन सोडलं त्याच्यात एक असं होतं की असं नव्हतं की मला काहीतरी खूप क्रांतिकारक काहीतरी करायचं होतं आणि खूप धारिष्ट्याने सोडलं बिंड असलं काय नव्हतं पण मला एक कळत होतं की ह्या एज्युकेशन सिस्टीममध्ये मी राहिलो तर कालांतराने माझ्या मेंदूचा म्हणजे ते प्रचंड काहीतरी कचरा आत गेलेला असेल आणि तो काढणं मला फार कठीण जाईल आणि त्या भीतीपोटी मी ते सोडले अजिबात असं नव्हतं की हे सोडल्यामुळे मी काहीतरी जगावेगळी काहीतरी असलं अजिबात काही नव्हतं बट एज्युकेशन सिस्टीम जेव्हा बघायला लागलं एज्युकेशनमध्ये वेगवेगळे प्रयोग बघायला लागलं त्यावेळेला काय लागलं की एज्युकेशन सिस्टीम आणि बाकीच्या सोशल इश्यूज कनेक्टेड आहे मग कधीकडे जाऊन फिरायला लागलं त्याच्यामुळे मग हा कधी हा भेटला 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 भेटत गेला अरे हा संकेत सरांचा शेवटी तुला विक्रम खूप आवडायला दिसत हो का नाही मला पण नाही सांगितलं स्कॉलरशिप मध्ये टॉपर आलेला आहे क्या बात आहे हे मला पण माहिती नव्हतं फर्ग्युसन कॉलेज आणि तू विचार करशील आम्ही अकॅडमिक थोडंफार चांगलं म्हणतात तसं झालं राहिलं 10वीपर्यंत नाही 4वी 7वीला डिस्ट्रिक्टचा टॉपर होतो म्हणजे स्कॉलरशिपमध्ये अजून आमच्या जिल्ह्यात खूप साऱ्या स्पर्धा वगैरे होत राहायच्या आणि आमच्या जिल्ह्यात एक डिस्ट्रिक्ट सायन्स सेंटर होतं तिथे जाऊन वेगळ्या पद्धतीचं सायन्स वेगळ्या मीडियम थ्रू शिकायला मिळायचं म्हणजे पठडीतलं नसायचं आणि मग MTSC वगैरे असतात ना महाराष्ट्र टॅलेंट सर त्याच्यात मी म्हणजे राज्यात 14 वगैरे होतो मग नॅशनल टॅलेंट सरचा नॅशनल लेवलपर्यंत सिलेक्टेड होतो पुढे अजून एक सायन्सची एक क्विझ कॉम्पिटिशन स्टेटला मी म्हणजे त्यावेळेला 2 विभाग होते महाराष्ट्राचे पूर्ण ईस्ट आणि पूर्ण वेस्ट मग मी वेस्टमध्ये 5वा होतो त्यावेळेला मग मी डिस्ट्रिक्ट जिंकल्यामुळे बार्शीला जी
स्टेट लेवलचं आहे. मग असं आता हे असं खूप होईल माहिती आहे, हे मी सिग्निफिकंट सिग्निफिकंट तेवढं सांगितलं आहे. पण मला एक लक्षात आलेलं की ते माझं सगळं ते या परीक्षेत आला त्या परीक्षेत आला असं बघून ते मग सारखं ते पेपर विपरमध्ये वगैरे त्याच्यामुळे मग लोक खूप हे म्हणायचे अरे काय हुशार बिचार. मला तेव्हा कळायचं की या परीक्षांमध्ये काय टॅलेंटचा कस लागत नाही, मग टॅलेंटचा कस लागणारा परीक्षाच असते. आणि मग एक्सपेरिमेंट आणि याच्या थ्रू जे आपल्याला कळतं ते वेगळं ते ते खरं नॉलेज असतं. आणि ह्या रॅट रेसमध्ये मला पडायचं नव्हतं. आणि इंजिनिअरिंग सोडलं एका वर्षात, बी एस सी फर्ग्युसनला होतो तेव्हा मला वातावरण चांगलं वाटत होतं कारण लिबर्टी होती, असं काही अटेंडन्स बिटेंडन्स कंपल्सरी नव्हतं. मग इंजिनिअरिंग जेव्हा मी सोडलं त्यावेळेला म्हणजे मला त्या कॉलेजच्या थोडं डॉक्युमेंट वगैरे द्यायला हे केलेलं, मग त्यांना मी आर टी ए वगैरे फाईल केलेलं थोडेफार कॉलेजवर. मग गॅप खूप पडला माझ्या शिक्षणामध्ये. मग अशीच नोकरी तर मला कोण देत नव्हतं कारण बारावीपासून नोकरी कोण देणार, त्याच्यामुळे मग पुढे जेव्हा मला कळलं की दाखवण्यासाठी का होईना पण डिग्रीचा कागद महत्त्वाचा असतो, म्हणजे त्या कागदाला लोक काहीतरी डिग्री बिग्री आणि असं काहीतरी म्हणतो. मग तो कागद मिळवण्यासाठी मग मी मला ऑप्शन होता की मी कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन बी एची डिग्री घेऊ शकत होतो, अटेंडन्स न लावतो जो तिकडे कागदावर अटेंडन्स लागेल. पण झालं असं की मला ते कशातच अडकायचं नव्हतं, म्हणून मग मी वाय सी एम ओ यूमध्ये ॲडमिशन घेतलं, बी ए कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर कुठेच ॲडमिशन नाही घेतलं कारण आता मला डिग्री मिळालेली होती आणि मग कुठली कॉम्प्युटर एक्झाम द्यायला पण एक डिग्रीचा कागद मदत होत. मग काय तेवढं तो कागद मिळालेला होता, मग अजूनही तो कागद आहे माझ्याकडे. बँकेत असं झालं की माझी लास्ट बॅच होती ज्या वेळेला त्यांनी बारावीच्या मुलांना पण अलाव केलं बसायला, म्हणजे असं नाही की आणि मी क्लर्क आहे मी ऑफिसर नाही. तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं हे मॅन्डेटरी त्यांनी कधी केलं, माझ्या नंतरच्या बॅचपासून क्लर्क्सनं ऑफिसर्सनं अगोदरपासून होतं. आणि मग ज्या वेळेला मी बँकेत गेलो ज्यावेळेला माझ्या टी वाय अजून बाकी होतं, टी वाय केलं बँकेत, बँकेतलं पहिलं वर्ष आणि टी वाय. धन्यवाद. लक्षात येते सगळ्यात महत्व काय असतं, म्हणजे स्टुडंटची डिग्निटी आपल्या सिस्टीम मध्ये बऱ्याचदा मारली जाते, म्हणजे प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने शिकवायला लागतं आणि वेगळ्या पद्धतीने शिकवलेलं नाही तर वर्गातल्या पहिला किंवा दुसरा येणाऱ्या मुलाला जे काही चांगलं वाटतं त्या पद्धतीने डिझाईन केलं तर सिस्टीम तशी मिळत असते आणि त्यामुळे बाकीचे लोक कमी समजायला लागतात. रमेश पानसेंची ग्राममंगल झाडा बघून येतो, व्हेरी गुड एक्झाम्पल. रमेश पानसेंची ग्राममंगल झाडा.